हेलो सर, शिंदे साहेब आमचे मामा मांजरेकर मामा तसेच राजू साहेब या अपन व्यासपीठावरती गेम ऑन मैच स्टार्ट हो रहा है। सभी तमाम किडारेसिकों का यहाँ पर हम स्वागत करते हैं और ले चलते हैं आपको इस क्रिकेट के कुरुक्षेत्र में, जहां पर आज के दिन का पहले दौर दूसरे दौर का पहला मुकाबला शुरू है। एक तरफ हर्षाली वाईसीसी हर्षाली 11 गणेशपुरी तो दूसरी तरफ गावदेवी वाकड़ी, इनके बीच में ये बेहतरीन मुकाबला। टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का फैसला किया है टीम गणेशपुरी ने। ये देखिए, यहां से जगह से खेलने की कोशिश बिल्कुल की, अच्छा स्ट्रोक था लेकिन एक रन जरूर मिली प्रथमेश कोहली को। एक रनों के साथ प्रथमेश ने यहां पर निजी खाता अपना खुला किया है। एक रनों के साथ टीम की शुरुआत होती हुई नजर आ रही है। चार ओवर के इस मुकाबले में कितना रन कितना टारगेट दे पाएगी गणेशपुरी टीम, ताकि पहले बल्लेबाजी का उन्होंने फैसला किया है। पिछले मैच में देखा जाए तो कुणाल जी जिन्हें टॉस हारने के बाद मौका मिला था बल्लेबाजी का, ये देखिए खड़े खड़े खेलने की कोशिश, अच्छा स्ट्रोक है लॉन्गों के क्षेत्र में आते हुए गेंद गई सीमा रेखा के बाहर, चार रनों के लिए। यस जी जय कुटाल देखा जाए तो और कवर के माध्यम से खेलने की कोशिश की, गेंद गई सीमा रेखा के बाहर, चार रन। प्रोडक्शन ये ऐसे कार्टून है ना, कहां पर भी आपको टच करेंगे। और देखिए आप, ये मेरे हिसाब से कार्टून में जादू तो करते रहते लेकिन लाइव में हम देख रहे हैं ये जादू हो रहा है। कभी इनकी हाइट 6 फीट के ऊपर जाती है, कभी 3 फीट में आती है, ये एक विशेषता है। तर आमचे नागावचे सचिन पाटील आलेत। सचिन या अपन व्यासपीठावरती। गेंद वाइट जरूर थी लेकिन उसके बाद बल्लेबाज आउट। तो टोटल है 10 रन, पहला विकेट यहां पर गिर चुका है टीम गणेशपुरी का, विनेश डोलकर के पारिकांत हुआ है। अब मैदान के अंदर अविनाश डोलकर गए हैं। अविनाश डोलकर साथ दे रहे हैं प्रथमेश कोहली का। तो देखना है, तीसरा मैच चल रहा है, नागाव टीम यहां पर उपस्थित है। सचिन पाटील आइए इस मंच के ऊपर, स्वागत है आपका, हमारे अच्छे मित्र है और उसके उनके खिलाफ मुकाबला होगा गावदेवी घोट का, शिवा गोंदली। यदि आए हैं तो आप भी आइए स्टेज के ऊपर, देखना है एक बेहतरीन रोमांच भरा मुकाबला बीच मैदान के अंदर। रमेश पवार
किए गेंद, बल्ले का निचला हिस्सा जरूर लगा था, शॉर्ट फाइल लेग क्षेत्र में जाते हुए गेंद, जहां से एक ही रन कलेक्ट हो सकती है। प्रथमेश कोहली को मिली एक रन, टीम का टोटल एक से आगे आता हुआ एक और एक 11, एक विकेट के नुकसान पर। जिस गणेशपुरी टीम ने पहले मैच में निश्चित रूप में पारगाव टीम को शिकस्त दी थी, ऐसा नहीं लग रहा था कुणाल जी कि पारगाव टीम उस मैच में शिकस्त ले सकती है, लेकिन कहीं ना कहीं थोड़ी सी गलतियां भी नजर आई थी, लेकिन गेंदबाजी धारदार नजर आई। बात पीछे में जो गणेशपुरी टीम की जो खुद के कंधों के ऊपर जिम्मेदारी सवारी थी, भरोसा जताया था खुद टीम के बेस्ट प्लेयर रहने की प्रथमेश कोहली ने, और निश्चित रूप में अंतिम ओवर में जब 13 रनों की दरकरार थी और रन रोकने में कामयाब रहे थे, उठाने की कोशिश, लेकिन यहां से देखा जाए तो निश्चित रूप में एक डॉट गेंद की समाप्ति। रमेश पवार देखिए क्या जज्बे के साथ यहां पर गेंदबाजी कर रहे हैं, इस टीम के आधार स्तंभ है। वाकड़ी टीम जब भी खेलने के लिए आती है तो पहला नाम आऊ का आता है, यानी कि रमेश पवार का आता है, और ये देखिए यहां पर एक्रॉस द लाइन होकर खेलने की कोशिश की, लेकिन गेंद गई है स्क्वायर लेग के ऊपर से, एक बेहतरीन विकेट 6 रन। तो ये मोटू पतलू, पतलू तो नहीं है, मोटू है। जो मोटू आप कार्टून देखिए, जब मोटू को जब समोसा दिखता है तो वो ऐसे हवा में उछल कर समोसे के पास चला जाता है। तो समोसा दिखाओ क्या तेरे को, तो तू दौड़कर यहां पर चला है। एक रन मिली, बढ़िया यहां पर स्ट्रोक था, एक रन के साथ स्कोर एक से यहां पर आ गया था हुआ 19 रन। 19 रन देखना है, दूसरा ओवर चल रहा है। रमेश पवार के माध्यम से कड़ी धूप है कुणाल जी, बात करें तो इतने कड़ी धूप में खेलना भी काफी संघर्षमय हो रहा है सेहत के लिए, लेकिन क्या करें, क्रिकेट जो है वो क्रिकेट इस सीजन में कोरोना की वजह से थोड़ा सा लेट शुरू हुआ, इसलिए अब तक डे टूर्नामेंट चल रहे हैं। हॅलो, एक मिनिट, ती समोरची स्कूटी आहे इथे, समोर स्कूटी आहे बा, तिचे काच जरा खाली घे, ती काच खाली घे, अरे तिकडे काहीतरी फ्लॅश लाईट जाते, हा हा तीच ना, ओके। तो ये देखिए फ्लाइट डिलीवरी, और इसी के साथ रमेश पवार की ओर हुई समाप्त। इन्हें देखा जाए तो महज 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है, 2 ओवर के समाप्ति के बाद 10 के रन रेट के औसत से यहां पर चल रही है टीम गणेशपुरी, 20 रनों के ऊपर पहुंच चुके, एक विकेट का नुकसान जरूर हो चुका है, एक विकेट। पानी पानी घेऊन जा, पानी घेऊन जा, पानी तुम्ही रेडी ठेवा, हा मग घेऊन जा। 12वा प्रतिनिधी आपण लगेच मैदानामध्ये जायचंय। तर गावदेवी घोट टीमचे कॅप्टन संदेश करावकर आणि संकेत पाटील, आपण त्यांना कॉल करा, आपला प्रतिस्पर्धी इथे संघ उपस्थित आहे, ओमसाई नागाव टीम चावलेला सेल्फी, सेल्फी ग्रुपच्या माध्यमातून जो आयोजन झाला होता त्या आयोजनामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी असलेला ओमसाई नागाव टीम इथे उपस्थित आहे। या स्पर्धेमध्ये देखील खेळताना आपल्याला दिसतील, मागच्या आरएम ट्रॉफी मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये देखील अतिशय चांगला परफॉर्मन्स या नागाव टीमने दिला होता, सचिन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये टीम अतिशय चांगला खेळ करते।
अब झगड़ा मत करो। बीस रन, बीस, ट्वेंटी। तो देखना अभी भी दो ओवर का मैच खेल बचा हुआ है। 20 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। आदित्य मोरे आए हैं गेंदबाजी के ऊपर। पहला ओवर फेंका था गेंदबाज आदित्य मस्कर ने। आदित्य मस्कर जो पिछले मैच में जिन्होंने दो ओवर फेंके थे और अच्छा परफॉर्मेंस दिया था अपनी टीम के लिए, मैन ऑफ द मैच का खिताब 16 रन उन्होंने खर्च किए थे। लेकिन इस वक्त गेंदबाजी में आदित्य मोरे आए हैं। आदित्य की एक गेंद, उछाल भरी गेंद थी, बिल्कुल यहां से डॉट गेंद की समाप्ति नजर आई। यानी कि देखा जाए तो अब प्रथमेश कोहली घुसी इरादे में है कि महज दो ओवर का खेल शेष बचा हुआ है और इन दो ओवर में कैसे भी करके अच्छे खासे रन आना बेहद जरूरी है। 30-35 का अंदाजा शायद उन्होंने जताया होगा, लेकिन सामने वाली टीम उसी इरादे में है कि कम से कम 20 रनों के अंदर इस दो ओवर में रोक लगाने की हम कोशिश करेंगे। लेकिन देखना है क्या होता है, ताकि जितने रन आएंगे उतना फायदा हो सकता है टीम गणेशपुरी के लिए, जितने कम रन आएंगे उतना फायदा हो सकता है टीम वाकड़ी के लिए। वाकड़ी बनाम गणेशपुरी के बीच में चलता है मुकाबला। सामने बल्लेबाज प्रथमेश कोहली, 9 गेंदे और 9 रनों का खेल उन्होंने अब तक साकार किया है। पूरी तरह से यहां पर अक्रॉस द लाइन हुए थे, अपील जरूर हुई थी, लेकिन देखिए क्या रफ्तार थी गेंद में, किस तरह से वेरिएशन दिखा रहे हैं। प्रथमेश कोहली जैसे बल्लेबाज को बांधे रखना आसान बात नहीं है, लेकिन फिर भी यहां पर कोशिश हो रही है। युवा जिगरबाजों में देखा जाए तो निश्चित रूप में प्रथमेश कोहली का नाम कृष्णा रवि आता है। खासतौर पर जब गाना बनाया था फॉर्चून इवेंट के माध्यम से युवा जिगरबाज का, उसमें इस खिलाड़ी को स्थान दिया था। और गाना बनाने वाले हमारे नागांव के सचिन पाटिल वो थे, कहा क्या बढ़िया संगीत दिया था, क्या बढ़िया गाना बनाया था उन्होंने। तो सचिन पाटिल नागांव के मैच देख रहे तो उनका भी स्वागत है, लेकिन स्वागत किया बल्लेबाज प्रथमेश कोहली ने। गेंद को यहां पर खेला है लॉन्ग रन के ऊपर से, बिग हिट 6 रन। हेलो मिकी माउस, मोटू को यदि तकलीफ दी तो तेरे को उठाने के लिए मोतीराम कोहली को बुलाएंगे। कवर के माध्यम से क्या बढ़िया स्ट्रोक, गेंद गई सीमा रेखा के बाहर। देखना है अंपायर का इशारा आना बाकी। तो यस पीछे, यस यस यस, क्या बात है, क्या बात है। तो बैक टू बैक दो छक्के यहां पर लगाए हैं प्रथमेश कोहली ने। फिर से एक बार आदित्य की गेंद, प्रथमेश के लिए गेंद, गेंद हवा में है, देखना है लॉन्ग अप के क्षेत्र में बिल्कुल दौड़कर यहां पर आए थे लेकिन कैच नहीं लपक पाए और इसी के साथ देखा जाए तो कैच ड्रॉप हुआ। और ऐसे में देखा जाए तो महज 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या 33 रन। इस मंच के ऊपर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय ते सन्माननीय अनिरुद्ध जोशी यांचा सत्कार या व्यासपीठावरती केला जाईल। मी फुलाजी ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते अनिरुद्ध जोशी यांचा सन्मान करायचा आहे। अनिरुद्ध जोशी यांचा सन्मान होतोय व्यासपीठावरती।
आमचे फुलाजी ठाकूर शुभ हस्ते स्पर्धेला उपस्थिति दाखवली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय। यस थैंक यू अनिरुद्ध आपण आलात त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतोय। तो तीन ओवर के बाद रन संख्या देखी जाए 33 रन 33 रन्स 33 एक अच्छे टारगेट की तरफ बढ़ रही है। अंतिम ओवर है स्लॉग ओवर है अटैकिंग ओवर जिसे कही जाती है और अटैकिंग ओवर में निश्चित रूप में बल्लेबाज अटैक करते रहते हैं लेकिन कभी कभी उल्टा होता है गेंदबाज भारी पड़ते हैं बल्लेबाजों के ऊपर लेकिन यहां पर देखना है जिनका आत्मविश्वास अब सातवें आसमान के ऊपर देखने को मिल रहा है। अच्छी पारी यहां पर अब तक उन्होंने सजाई है अपने टीम के लिए वो बल्लेबाज है प्रथमेश कोहली 13 गेंदों में अब तक उन्होंने खेले हैं 22 रनों की पारी। पिछली मैच में 17 गेंदों में 40 खेले थे लेकिन इस मैच में क्या हम चुकेंगे बिल्कुल नहीं है बिल्कुल यहां से पहली गेंद के ऊपर आया छक्का। उनतालीस रन देखना है गेंदबाजी में हम देख रहे हैं वाकड़े टीम की तरफ से सुकेश भूपी सुकेश और ये देखे क्या बढ़िया लाजवाब क्लासिकल शॉट था बिल्कुल गेंद गई आर पार 6 रन बैक टू बैक 2 छक्के। बैक टू बैक 2 छक्के इससे पहले तीसरे ओवर में भी आदित्य के ऊपर उन्होंने बैक टू बैक 2 छक्के लगाए थे लेकिन उसके बाद तीसरा तो नहीं लगा पाए थे लेकिन इस मरतबा भी 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आए हैं। आप देखना है क्या तीसरा आता है या नहीं या गेंदबाज सुकेश भोपी यहां से बचते रहते हैं तो देखना है विकेट कीपर आऊ देखिए किस तरह से यहां पर चिपके हुए हैं लेकिन ये देखिए थोड़ा सा प्रेशर तो होता ही रहता है जब बल्लेबाज आपके सामने आक्रामक हो पूरी तरह से धुआंधार बल्लेबाजी कर रहा हो तो ऐसे में उस बल्लेबाज के सामने किस तरह की गेंदें फेंकनी इसमें इस दुविधा में आते हैं गेंदबाज और वही दुविधाएं नजर आ रही है सुकेश भोपी के ऊपर। स्लोअर डिलीवरी चिंदौस पेस बिल्कुल यहां से गति परिवर्तन निश्चित रूप में यहां पर फंसाया था बल्लेबाज प्रथमेश कोहली को ऐसा लगा कि फास्ट में आएंगे लेकिन यहां पर कुछ ना कुछ वेरिएशन दिखाते हुए सुकेश शॉट ऑफ लेन बिल्कुल यहां से थोड़े से बैकफुट के ऊपर आए थे एक रन तो पूरा किया दूसरी की कोशिश लेकिन यहां से महज एक ही मिल सकती है रन लेने की कोशिश इसलिए की गई कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक प्रथमेश को मिले। इस दौरान आपका अविनाश के पारी का हुआ अंत रन आउट के रूप में। सैतालीस रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं 47 और नए बल्लेबाज रितेश कोहली 47 रन देखना है सुकेश भोपी के अगेन 2 गेंदे महज शेष है और ये देखे यहां से बिल्कुल डॉट गेंद बढ़िया यहां पर वापसी की है इस गेंदबाज ने। देखिए कुराल जी 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आए थे शुरू में लेकिन उसके बाद जो 3 गेंदे फेंकी तीनों की तीनों गेंदे डॉट यहां पर नजर आई इसमें एक वाइड जरूर थी एक अच्छा उम्मीद दिखाते हुए अच्छी उम्मीद दिलाई अंतिम मोमेंट में यहां पर गेंदबाज सुकेश भोपी ने। अब यहां से 1 गेंदों का खेल महज बचा हुआ है इस सत्र का तो देखना है
इस बीच ये गेंद ज्यादा बाहर निकली आउटसाइड टू ऑफ स्टंप, वाइट करार देते हुए सैंडी पालकर, और ऐसे में देखा जाए तो एक रनों में वृद्धि होती हुई 48 के ऊपर जा पहुंचा टोटल 48 रन 48 अजय प्रत्येकर हमें यहां पर जानकारी देते हुए स्कोरिंग की भूमिका में। शॉर्ट ऑफ लेन उठाने की कोशिश, गेंद गई सीमा पर, 6 रन अंतिम गेंद के ऊपर आई छक्के की मोहर, और अंतिम गेंद के ऊपर छक्का आया। पारगांव बनाम गणेशपुरी के बीच में जो मुकाबला हुआ था उसमें भी अंतिम गेंद के ऊपर छक्का आया था, और वही छक्का आपके लिए लकी साबित हुआ, और वहां से 4 रनों से वो मुकाबला हारी थी पारगांव टीम, लेकिन इस मरतबा भी छक्का आया। ऐसे में 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो तकरीबन 54 रन, अब जीतने के लिए 55 की जरूरत। 19 गेंदों में 41 रनों की नायाब पारी खेली है हर्षाली, YCC हर्षाली 11 टीम के खिलाड़ी गणेशपुरी के प्रथमेश कोहली ने। तो देखना है आने वाली 24 गेंदे हैं जीतने के लिए तकरीबन 55 का टारगेट है, लेकिन मैदान के अंदर 55 का टारगेट किस तरह से बनाया जाएगा गावदेवी टीम द्वारा, क्योंकि इसी गावदेवी वाकड़ी टीम ने पिछले मैच में 57 रन बनाए थे 5 ओवर में, अब 4 ओवर में 55 बनाने हैं, लेकिन क्या ये 55 रन बनाने में सक्षम रहेगी गावदेवी वाकड़ी टीम या इस मैदान के अंदर गणेशपुरी टीम जिन्होंने पिछला मैच डिफेंस करके जीता था पारगांव के खिलाफ, वो यहां पर 55 रन डिफेंस करके दिखाएगी, इसका विवरण जानने के लिए चलेंगे वॉइस ऑफ इंडिया निश्चित रूप में कुणाल जी दाते इनके पास। तब तक डीजे ऑपरेटर सर, गावदेवी घोट टीम चे कैप्टन शिवाजी गोंदले अपन लगे रोशन सालुंके अपन लगे यायचंय, तसेच नागाव टीम चे खेळाडू इथे आलेले आहेत, आमचे सचिन पाटील देखील आलेले आहेत, तर सचिन या स्वागत आहे आपलं देखील। हॅलो, धन्यवाद संदीप पाटील सर। जय दुर्गा माता क्रिकेट संघ मोरबी व श्री सिद्धिविनायक उत्सव मित्र मंडळ आयोजित YCC हर्षाली ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। वाकडी संघाच्या समोर या मॅच मध्ये 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आता त्यांना करायचा आहे। YCC हर्षाली 11 गणेशपुरी या टीमचा खेळाडू प्रथमेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा दुवादार बॅटिंग। पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 40 केले, या मॅच मध्ये त्यांनी 41 केले आणि एक मोठं टार्गेट सेट केलंय, लक्ष आहे 55 रनचं, 55 टू विन। गावदेवी घोट आणि ओमसाई नागाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर टॉस साठी यायचं, ऑफिशियल कॉल आहे तुमच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन साठी, लवकरात लवकर टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी या।
तो सामना सुरुवात होते 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे सलामीवीर मैदानामध्ये आहेत स्ट्राइकिंग इनला खेळत असताना बॅट्समन रमेश पवार नॉन स्ट्राइकिंग इनला खेळतोय राहुल पाटील रमेश पवार आणि राहुल पाटील ही सलामीची जोडी आणि पहिलं पावर प्लेचं षटक टाकण्यासाठी मॅन्डेटरी पावर प्ले मध्ये राहुल कोळी 55 रनचं टार्गेट एक मोठं टार्गेट चार ओव्हरच्या मॅच मध्ये ते पाहूया आता इथे चेस केलं जाईल का आणि अगोदरच्या मॅच मध्ये सक्सेसफुली रन चेस करू शकलेला नव्हता सद्गुरु सिमेंट सप्लायर पारगाव संघ 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड आणि इथे वाकळी संघाला एक मोठा धक्का बसतोय बॅट्समन रमेश पवार आउट 0 वर ओमसाई नागाव संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत गावदेवी घोट संघाचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या तर चार ओव्हरचा सामना 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि पहिला धक्का गोल्डन डक बॅट्समन 0 वर आउट पहिला बॉल फेस करत असताना आउट झाला बॅट्समन रमेश पवार नवीन बॅट्समन मैदानामध्ये आदेश मस्कर ज्या आदेशने या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली खेळी केली होती आणि अक्षय देखील या टीम मध्ये आहे त्यामुळे हा सामना सहजासहजी सोडणार नाहीये साई मडवी यांना विनंती आपण या व्यासपीठावर नागाव चे साई मडवी याला ओवर पिच बॉल बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागतोय आणि तोपर्यंत एक रन इथे मिळेल चांगली फिल्डिंग डीप मध्ये अविनाश ढोलकर यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर आहे 1 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे चांगलं टार्गेट सेट केलंय टीम वायसीसी हर्षाली 11 गणेशपुरीने टीम वाकडीच्या समोर आणि 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला पॉवर प्ले मध्ये बॅटिंग मध्ये जास्त रन आवश्यक आहेत ते इथे पाहायला मिळालेलं नाहीये बॅकफुटला जाऊन पंच केलाय कव्हर पॉइंटला रन इथे मिळेल 1 या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 2 पावर प्ले मध्ये चांगली बॉलिंग करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये मोठं यश मिळालं महत्त्वाचा बॅट्समन आउट केला रमेश ज्या खेळाडूकडे क्षमता होती वेगाने रन काढण्याची आणि त्यानंतर थोडस शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते वाकडी टीमचं केदारनाथ 11 ओवे कॅम्पच्या विरुद्ध त्यांनी 57 रन चेस केल्या होत्या परंतु तो सामना होता 5 ओव्हरचा हा सामना आहे 4 ओव्हरचा आणि या टीमच्या समोर लक्ष आहे आता 55 रनचं आतापर्यंत स्कोर बोर्ड रन आहेत फक्त 2 पावर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना चांगली बॉलिंग केली आहे राहुल कोळीने राहुल पुन्हा एकदा तयार आपलं बॉलिंग नाकवर ओवर द विकेट ने ओवर पिच बॉल फटका हवेत आहे मिस टाइम होतोय फिल्डर आहेत खाली वेल जज कॅच फलंदाज बाद आणखीन एक धक्का बसतोय टीम वाकडीला तर आणखीन एक धक्का टीम वाकडीचा आपण विचार केला तर थोडासा बॅकफुटला संघ लोटला चाललाय कारण पहिलं षटक जे पॉवर प्लेचं आहे चार ओव्हरच्या मॅच मध्ये खूप महत्वाचं षटक मानलं जातं परंतु या टीमकडे अजूनही बॅट्समन अक्षय आहे ज्याच्याकडे क्षमता आहे सुकेश भोपी नवीन बॅट्समन वेगाने रन करावे लागतील
त्याच वेळेला तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. मोठे फटके येणं गरजेचं आहे. मन्नाड बॉलिंग सध्या सुरू आहे. अंपायर कडे अपील होते व्हाईट बॉल साठी. अंपायर इथे इशारा करतात हा व्हाईट बॉल असेल. एक रन इथे मिळते. टीमची धावसंख्या 3. स्ट्रायकिंग इनला खेळत असताना बॅट्समन राहुल पाटील मगाची संयमाने त्याने सुरुवात तर चांगली दिली होती आपल्या टीमला. राहुलला आता मात्र तसाच खेळ करणं गरजेचं आहे. सुकेश गोपीच्या बरोबरीने मैदानामध्ये गती परिवर्तन स्लो रन होता. लवकर पिक केला ऑन साइड ला खेळलाय. फिल्डिंग मात्र चांगली होती. थोडासा बॉल पुढे पडलाय. तोपर्यंत 2 रन इथे मिळतील राहुल पाटीलला. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत 5. पहिल्या पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन आहेत. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर असताना आणि 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, त्यामुळे अजूनही 50 रनची आवश्यकता आहे बॅटिंग करणारा संघ वाकडीला. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम या स्पर्धेचा. पुन्हा एकदा बॅटचा फेस लवकर क्लोज केला. ऑन साइडलाच खेळायचं होतं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आहेत. जोपर्यंत बॉल अडवतील तोपर्यंत 1 रन इथे मिळते आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे संपलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहुल कोळीने फक्त 6 रन खर्च केलेत आणि एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. तर गावदेवी घोट शिवाजी गोंधळी लगेचच आपण टॉस साठी यायचंय. आपला प्रतिस्पर्धी संगणक इथे उपस्थित आहे. याच्यानंतर गावदेवी घोट आणि ओम साई नागाव या दोन संघांमध्ये सामना होईल. तर घोट टीमचे कॅप्टन प्रीतम पाटील या लगेच खूप उशीर झालाय आणि शिवा गोंधळी जर आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती या. तर टॉस नक्कीच इथे केला जाईल. घोट आणि नागाव या दोन संघांमध्ये कुणाल खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आम्ही समालोचन शिकलो आणि एक 1998-99 दशकामध्ये ज्यांनी अतिशय अप्रतिम समालोचक म्हणून ज्यांची ओळख होती ते आमचे कैलास पाटील कैलास बुवा यांच्या शुभहस्ते इथे टॉस केला जाईल. मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते इथे टॉस करायचंय. हुक करण्याचा प्रयत्न आणि आता बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेगच्या गॅपमध्ये. तोपर्यंत 1 रन इथे मिळते. कैलास बुवा पाटील यांच्या शुभहस्ते इथे टॉस केला जाईल. ज्येष्ठ समालोचक हरिभक्त परायण वारकरी संप्रदाय एक वेगळी ओळख आहे आणि कैलास बुवा यांच्या शुभहस्ते आपण टॉस करतोय. ज्यांनी अनेक समालोचक घडवले आज त्यांच्या शुभहस्ते आपण इथे टॉस करतोय. आपलं सरचं स्वागत कैलास बुवा. संजय सिंगर पाटील यांचं इथे आगमन झालंय. स्वागत आहे. अडचण आता निर्माण झाली वाकडी टीमला इथे रन चेस करत असताना. नागाव टीमने इथे टॉस जिंकलाय. ओमसाई नागाव आपला निर्णय तुम्ही लवकरात लवकर घेऊन ठेवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेताय. लगेचच मॅच मध्ये मैदानामध्ये उतरावं लागेल. लक्षात घ्या नागाव संघ कारण आज आम्हाला 9 मॅच कव्हर करायचे आहेत आणि सध्या 3रा सामना सुरू आहे. तर 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना अडचणीमध्ये झपाट्याने वाढ होते वाकडीच्या. पॉवर प्ले मध्ये फक्त 6 रन आले. 2 विकेट पॉवर प्ले मध्येच गमावल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील विकेटचा सिलसिला सुरूच आहे. लगातार विकेट इथे पडतात आणि त्यामुळे हा संघ पूर्णपणे बॅकफुटला फेकलाय. आता आला अक्षय मैदानामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. अक्षय देखील इथे आउट होतोय. गोल्डन डकचा शिकार तो ठरलाय. बॅट्समन रमेश पवार गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिला बॉल फेस करत असताना तो देखील आउट झाला आणि दोघेही फलंदाज जे महत्वाचे फलंदाज आहेत ते क्लीन बोल्ड झालेत. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये करत असताना अवी डोलकर
ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न लेक्समच्या बाहेर आहे। संदीप पालकर इशारा करतात व्हाइट बॉल असेल। दोन अंपायर खूप महत्त्वाची भूमिका आहे तप्त उन्हामध्ये पार पाडत असताना। त्यावर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये जसं स्कोरर म्हणून अजय वर्तेकर खूप चांगली भूमिका इथे पार पाडतात। कोपऱ्यावरून खास या स्पर्धेमध्ये गुणलेखनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि खूप चांगले गुणलेखन ते करत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न। बॉल निघाला आता थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने। गली मधून चार धावांसाठी चौकार। रन झालेत 12। पहिल्या ओव्हर मध्ये रन आले ते 6। या ओव्हर मध्ये आतापर्यंत अभि डोलकरने रन खर्च केले 6। स्कोरबोर्ड रन आहेत 12। स्ट्रायकिंग गेमला खेळत असताना बॅट्समन आदित्य मोरे धुमाधार बॅटिंग करणं गरजेचं आहे। 55 लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। समोर खेळलाय लॉंग ऑनला फिल्डर आहे। जजमेंट खूप चांगलं। फलंदाज आणखीन एक विकेट इथे गमावली जाते। अभि डोलकरच्या खात्यामध्ये यश। संघ बॅकफुटला वाकडी। तो गाणं जे तुम्ही ऐकताय त्यामध्ये आवाज आपल्याला पाहायला मिळतोय सिंगर संजय पाटील यांचा। त्यांचा सन्मान आम्ही या बॉल नंतर घेणार आहोत। आपलं सहर्ष स्वागत आहे संजय पाटील जी। ओमसाई नागाव या टीमने यानंतरच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय। फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। लास्ट बॉल या ओव्हर मधला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलेले आहेत नवनाथ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन राहुल पाटील। स्ट्राइकिंग एंडला नवनाथ आहेत नवीन बॅट्समन नॉन स्ट्राइकिंग एंडला। पुन्हा एकदा रिव्हर्स खेळला यावेळेला रन मिळणार नाही अशा पद्धतीने दोन ओव्हरचा खेळ संपला। दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत आतापर्यंत 12। जाऊया सत्कार सोहळ्याकडे। गुरु ठाकूर यांच्या शुभहस्ते मी विनंती करेन संजय पाटील यांचा सन्मान करावा। प्रसिद्ध असे सिंगर प्रसिद्ध गायक आज त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय। स्वागत आहे संजयजी आपलं वायसीसी अर्चारी ट्रॉफी 2021 मध्ये आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो। असे अनेक गाणे क्रिकेटवर त्याचबरोबर आपल्या आगरी कोळी समाजासाठी त्यांची समर्पित आहेत आणि आज त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातो। गुरु ठाकूर यांच्या शुभहस्ते संजय पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे। स्वागत आहे। कैलासभाऊ पाटील प्रसिद्ध ज्येष्ठ समालोचक आणि त्याचबरोबर आपण पाहतोय मगाशी त्यांच्या शुभहस्ते आपण टॉस केला तर कैलासबुवा यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। मी गुरुनाथ ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण हा सन्मान करावा। स्वागत आहे कैलासबुवा आपलं जय दुर्गा माता क्रिकेट संघ तथा श्री सिद्धिविनायक उत्सव मित्रमंडळाच्या वतीने। डीजे हर्षाली 11 म्हणजेच वायसीसी हर्षाली ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये आता रन करायचे 43। 12 बॉल आणि 43 रन। यानंतर होणारा सामना गावदेवी घोट आणि ओमसाई नागाव या दोन टीमच्या दरम्यान। नागाव टीमने टॉस जिंकले। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला। बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यानंतर पहिल्या फेरीतला अंतिम सामना होईल रेस जस्कार विरुद्ध एसीसी रोहिंजन दोन टीमच्या दरम्यान।
पहिला बॉल गति परिवर्तन फ्लाइट जास्त दिली बीट केले बॅट्समनला येतो डॉट बॉल 11 बॉल मध्ये आता 43 रनची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या वाकडी टीमला। पहिल्या मॅच मध्ये वाकडी संघाने एक मोठं टार्गेट चेस केलं परंतु आता या दुसऱ्या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटलाय। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लगातार 2 डॉट बॉल 10 बॉल 43 रनची आवश्यकता। सामना आता जवळपास एकतर्फा होतो असंच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळते ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे टीम वाकडीने। तिसरा बॉल आणखीन स्लोअर वन मागच्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये आणखीन गती कमी परंतु यावेळेला दिशा थोडीशी खराब अंपायरचा इशारा वाईट 10 बॉल आणि 42 रनची आवश्यकता। आणखीन एक डॉट बॉल इथे येईल 9 बॉल आणि 42 रन शरद करावकर यांना विनंती आपण या व्यासपीठावर यावेळेला फटका हवेत खेळलाय डीप मध्ये फिल्डर आहेत 1 रन इथे मिळेल 41 रनची आवश्यकता। जवळपास हा सामना समाप्तीच्या मार्गावर आहे कारण वाकळी संघाकडून तसा प्रयत्न होताना दिसत नाहीये। चांगला फटका कव्हर्सला 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील। सात 39 आणि अशा पद्धतीने 6 बॉल मध्ये 39 रनची आवश्यकता। तर याच दरम्यान आई इंटरप्राइजेसचे सन्माननीय गुरुशेट म्हात्रे ओवे यांचं इथे आगमन झालं या व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। कैलाश म्हात्रे गुरुशेट म्हात्रे अतिशय मोठं नाव आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालंय। यावर्षी नक्कीच आई चषक थोडा लेट झालाय आणि नक्कीच पुढल्या वर्षी सुरुवात होईल नाईटचा नक्कीच कारण त्या दिवशीच कैलाश शेठची चर्चा झाली की नाईटचा बेत आहे कुणाल तर पाहूया येणाऱ्या हंगामामध्ये नक्कीच नाईट पाहायला मिळेल ओवे येते गुरुशेठ म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत। आई इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कैलाश शेठ म्हात्रे यांचे बंधू त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आता 6 बॉलच्या औपचारिकतेत शिल्लक आहे 6 बॉलमध्ये 39 रनची आवश्यकता। वाकडी संघाने जवळपास गिव्ह अप केलं असं वाटतंय चित्र मैदानामध्ये तेच आहे कारण प्रयत्न झालेले नाहीयेत। पॉवर प्ले मध्ये रन पाहिजे होते पॉवर प्ले मध्ये फक्त 6 रन केले दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 6 रन आले आणि तिथूनच हा संघ बॅकफुटला लोटला गेलाय। ओवर पिच बॉल हे फटके लवकर येणं गरजेचे होते एक चांगला फटका डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑफला बॉल सीमा पार चौकार। पहिल्या बॉलवर चौकार आलाय 5 बॉल आणि 35 रनची आवश्यकता। हा फटका ऑन साइडला मिड विकेटला टर्न केला डीप मध्ये फिल्डर आहे 1 रन इथे मिळेल 34 रनची आवश्यकता 4 बॉलचा खेळ शिल्लक। चार बॉल आणि 34 रन या मॅच मध्ये रोजचा एकतर्फा सामना तुमच्या समोर। वाकडी संघाला 55 लक्षाचा पाठलाग करायचा होता अर्शाली वायसीसी 11 गणेशपुरीच्या विरुद्ध खेळत असताना आणि आता फक्त 4 बॉलची औपचारिकता। यावेळेला बॉल हवेत खेळलाय मिड विकेटला फिल्डर आहे फलंदाज बाद
खमसा इंटरप्राइजेस नागाव च्या विरुद्ध गावदेवी घोट यानंतरचा सामना टॉस जिंकलाय नागाव संघाच्या कॅप्टनने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय गावदेवी घोटच्या विरुद्ध तो सामना 5 ओव्हरचा होईल शॉर्ट बॉल होता बीट केले बॅट्समनला आणखीन एक डॉट बॉल फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅचची आणि दुसरा विजय ते मिळवताना दिसेल वायसीसी हर्षल 11 गणेशपुरी व्हाइट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन रन झाले स्कोर बोर्ड वर 22 55 रनच्या लक्ष्याचा पाठला करायचा होता 33 रन करायचे आहेत अजूनही दोन बॉलचा काही शिल्लक दोन बॉल 33 रन यावेळेला फटका हवेत खेळला लॉंग ऑफला फिल्डर आहे जजमेंट खूप चांगला आणि फलंदाज बाद एक बॉल आणि अजूनही 33 रनची आवश्यकता भरपूर मोठा विजय असेल या मॅच मध्ये वायसीसी हर्षल 11 गणेशपुरीचा कारण 33 रनची आवश्यकता आहे शेवटच्या एका बॉलवर आणि अंतर थोडस कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल एखादा मोठा षटकार मारून आणि इथे बॉल चाललाय फाईन लेगला नो बॉलचा इशारा इथे आलाय 32 रनची आवश्यकता एक बॉल 32 रोशन साळुंके यांनी व्यासपीठावर यायचे गुरु ठाकूर आपल्याला इथे आमंत्रित करतात शेवटचा बॉल 32 रनची आवश्यकता पुन्हा एकदा व्हाइट बॉलचा इशारा 31 रन करायचे लास्ट बॉल मध्ये आणि एक मोठा षटकार येतोय लास्ट बॉलवर 25 रनने हा संघ पराभूत झालाय आणि या मॅचचा हिरो ठरलाय प्रथमेश कोळी ज्याने 41 रनची खेळी केली वेलप्लेट प्रथमेश वायसीसी हर्षाली संघ पुढच्या फेरीमध्ये इथे दाखल होतो गणेशपुरी हा संघ आणि वाकड